योगेश गरटे टॉस विजयी बैटिंग कुणबी स्टार पल्ला लागू ना ओके कुणबी स्टार ने टॉस जिंकून मला प्रथम बल्लेबाजीचं त्यांनी ए मयूर आपलं बॅटिंग घेतलं आहे दोन षटकाची आहे फायनली दोन षटकाची राहील ठीक आहे अमित बराटे हा मग एपीएल 2023 एपीएल बराटे यांच्यासाठी पहिला चेंडू व्हाईट सिम्बॉल देऊ सिम्बॉल राहुल कर्डे यांच्याकडे व्हाईटचा इशारा अजय बालदे फक्त 12 चेंडूचा सामना आहे कृपया लक्षात घ्यावा 12 चेंडू मध्ये आपण किती धावा देत आहे पहिला चेंडू अजय बालदे यांच्याकडे व्हाईट आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येतील ते अजय विजय बालदे मयूर डिके यांच्यासाठी आणि दुसराही चेंडू त्यांनी व्हाईट टाकलेला आहे स्टेडियमचे अंदाज भेटलेला नाहीये अजून बॉलिंग टाकत होते ना थकले असतील ना स्वप्नील बराटे हे षटक देतील कोणत्या बॉलर आपण पहिला चेंडू स्वप्नील बराटे यांच्याकडून डीके यांना आणि सुंदर डोल आहे डीके यांच्या पहिल्यातून आपल्या संघासाठी दोन धावा दोन दोन आहेत डायरेक्ट पहिल्या चेंडू मध्ये दोन धावा आवाज पण जातो रे संख्या होती ती चार वरती कोण मुलं असतील त्यांनी लवकर लवकर चेंडू टाका खाली सेकंड होणे कृपया जरा चेंडू बघा तिकडे कुठे गेलाय कृपया अटी टेटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कुंभी युवा वर्सेस कुंभी स्टार स्वप्नील गराटे आपण कृपया लवकरात लवकर गोलंदाज तिकडे तयार करा सहा चेंडू मध्ये डीके यांच्या बल्ल्यातून कितपत धाव येतात पाहिजे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत आणि पुढचं षटक घेऊन येतात आमचे ऋतिक गोणे ऋतिक गोणे सुंदर प्रचंड ऋतिक गोणे यांचा आपल्या संघासाठी पुढचा चेंडू मयूर डीके यांच्यासाठी ऋतिक गोणे सुंदर टोळाचा प्रयत्न ऋतिक गोणे डीके यांच्याकडून आणि मला वाटतं पंच पंच संजय गोणे संजय आउट नाही ना
नो नाही नाही ओके नाही अरे नाही धावून घेतला ना मागे जा ना तू थोडा काहीतरी लागले मारा काय पुढचा चेंडू रिपी कोणी यांच्याकडून प्रत्येक कोणी यांच्यासाठी आता नट डाव संख्या होती ते सात प्रतिकोणींच्यासाठी प्रतिकोणी चेंडू घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी एक इतपत एक दोन पाहिजे आहे सुंदर टोळांना प्रयत्न आणि मला वाटतं प्रतीकला चेंडू दिसतच नाही असा अंदाज आहे प्रतीक चेंडूला बॅट मारायचे जमलेलं नाही दुसऱ्या पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आहे किती आपल्या बल्ल्यातून येतात त्यांनी पाहिजे आणि मला वाटतं प्रतीक हा चेंडू दिसलाच नाही ओके धाव संख्या होती आपली सात जिंकण्यासाठी आपल्याला आठ धावांची गरज कुंडू संघासाठी आजा देत रे लवकर बारा चेंडू मध्ये आठ धावांची गरज आणि आता सूरज काबडे यांना इकडे सूर गवळसुद्धा दिसतोय त्यांना आता चेंडू दिसायचा लागले आणि ते नक्कीच मॅच विन करतील असा अंदाज आहे तरी पहिला चेंडू घेऊन येत आहे योगेश गराटे तिकडे अजय बांधते सूरज कापडे पहिल्या चेंडूचा सामना करतील आणि एक धाव डिक्लेअर पाहिजे पुढचा चेंडू योगेश गराटे यांच्याकडून सूरज कापडे यांना सूरज कापडे आपल्या संघासाठी कितपत सुंदर असे खेळण्याचा प्रयत्न निर्भाव असा चेंडू योगेश गराटे यांचा पुढचा चेंडू योगेश गराटे सूरज कापडे यांच्यासाठी सामना करते सूरज कापडे प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण डीके यांच्याकडून संघासाठी आणि निर्भाव चेंडू एक धाव पंचांचा निर्णय अंतिम असेल एक धाव पुढचा चेंडू अजय विजय बांधे यांच्यासाठी योगेश गराटे यांच्या त्यांच्याकडून योगेश गराटे पुढचा चेंडू घेऊन येतील आपल्या संघासाठी आणि सामना करतील अजय विजय बांधे आणि सुंदर टोळचा प्रयत्न आणि मला वाटतं एक धाव या षटकाचा शेवटचा चेंडू आणि ते सामना करतील सूरज कापडिया सूरज कापडे सूरज कापडे सामना करतील योगेश गराटे यांच्या चेंडूचा सुंदर अस पुढचा चेंडू योगेश गराटे जवळ सुंदर असा कापडे आणि चालले आणि